नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे। इयत्ता 11वीच्या 7व्या पाठामध्ये आपलं स्वागत आहे। थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर मध्ये आपल्याला पाहिजे पार्ट नंबर 3। हा त्याच्यामध्ये पार्ट नंबर 3 पाहूया। एक्झाम्पल दिलेला आहे 7.3। द लेंथ ऑफ मर्क्युरी कॉलम इन ए मर्क्युरी ग्लास थर्मोमीटर इज 25 mm ऍट द आईस पॉइंट and 180 mm at the steam point. What is the temperature when the length is 60 mm? आता या ठिकाणी थर्मोमेट्रिक प्रॉपर्टी आपली काय सांगितलेली आहे, द लेंथ ऑफ मर्क्युरी, मर्क्युरी कॉलमची प्रॉपर्टी आपल्याला त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करायची आहे। इक्वेशन दिलेलं आहे टी इक्वल टू 100 पी टी मायनस पी वन डिवायडेड बाय पी टू मायनस पी वन। या ठिकाणी थर्मोमेट्रिक प्रॉपर्टी आपल्याला स्टडी करायची, लेंथ ऑफ थर्मोमेट्रिक प्रॉपर्टी मध्ये पहाय इथे टी इक्वल टू आपल्याला काढायचंय, म्हणजे टेम्परेचर कोणत्या टेम्परेचरला 60 mm या लेंथला किती टेम्परेचर असेल हे टी आपल्याला काढायचं आहे। पी टी थर्मोमेट्रिक प्रॉपर्टी ऍट टी दिलेलं आहे 60 mm। त्यानंतर लेंथ ऑफ मर्क्युरी कॉलम इन ए मर्क्युरी ग्लास थर्मोमीटर इज 25 mm। कोणचं दिलेलं आहे 25 mm ऍट द आईस पॉइंट। आईस पॉइंट आपण काय कन्सिडर करतो, पी वन कन्सिडर करतो, प्रॉपर्टी पी वन आईस पॉइंट 25 mm दिलं। त्यानंतर पी टू काय दिलेलं आहे 180 mm ऍट द स्टीम पॉइंट। हा झाला आईस पॉइंट, हा झाला स्टीम पॉइंट, पी वन आला 25 mm, पी टू आला 180 mm। आता या याच्यामध्ये इक्वेशन मध्ये किमती टाका, टी ची किंमत काढायची आपल्याला 100, पी टी दिलेलं आहे 60, पी वन दिलेलं आहे 25 डिव्हायडेड बाय पी टू दिलेलं आहे 180 आणि पी वन दिलेलं आहे 25। आता या ठिकाणी वजाबाकी करा, 100 × 60 मधून 25 गेले, 10 5 गेले, 5 राहिले, इथं राहिला, इथं राहिले, इथं आले 3, 6 मधून 3 गेले, 3 राहिले, 180 मधून 25 गेले, 10 5 गेले, 5 राहिले, इथं झाला 3, 8 मधून 3 गेले, 5 राहिले, 155 भाग जाईल याचा 5 × 7 = 35 + 5 = 5 = 31 आलं। 100 × 7 किती होईल, 700 होईल, 100 × 7 = 700 डिव्हायडेड मध्ये किती राहील 31, या ठिकाणी किती राहील 31 डिव्हायडेड मध्ये 31 डिव्हायडेड बाय 31 31 राहील। आता या ठिकाणी लॉग पाहूया 70 चा 0 मध्ये, 70 चा 0 मध्ये याचं कॅरेक्टर सेल 2.8 70 चा 0 येईल 84 1। त्यानंतर 31 चा लॉग बघा 1.4914 वजाबाकी करायची, लॉगरिथमची वजाबाकी, 11 मधून 4 गेले 7 राहिले, इथं राहिला 4 मधून 1 गेला 3 राहिला, इथं 4 मधून 9 जात नाही, 14 मधून 9 गेले 5 राहिले, इथं राहिले 7 मधून 4 गेले 3 राहिले, 2 मधून 1 गेला 1 राहिला। मग या ठिकाणी किती आलं इथे 1.3537, मग याचा अँटीलॉग बघा 1.3537 0.3537 मध्ये किती आला 22.54 आला, 35 चा 3 मध्ये आला 22.54, मेन डिफरन्स 7.4 आला, बेरीज करा 4 × 4 = 8 किती झाले 52.58 कॅरेक्टर आला 1 1 1 नंतर म्हणजेच किती 1 मध्ये 1 ऍड करा 1 2 नंबर झाले 2 डिजिट नंतर पॉइंट 22.58 डिग्री सेल्सिअस। याचं उत्तर येईल किती टेम्परेचर टी आलं, टी इक्वल टू 22.58 डिग्री सेल्सिअस, हे झालं त्याचं उत्तर। या पद्धतीने आपल्याला पहिलं गणित आपण सॉल्व केलं, प्रॉब्लेम सॉल्व केला। आता नेक्स्ट प्रॉब्लेम, प्रॉब्लेम नंबर सेकंड पाहूया, सेकंड नंबरचा प्रॉब्लेम।
प्रॉब्लम नंबर एग्जाम्पल नंबर 7.4। सीधे से एग्जाम्पल, अ रेजिस्टेंस थर्मोमीटर हैज अ रेजिस्टेंस 95.2 ओहम एट द आइस पॉइंट एंड 138.6 ओहम एट द स्टीम पॉइंट। व्हाट रेजिस्टेंस वुड बी ऑब्टेंड इफ द एक्चुअल टेम्परेचर इज 27 डिग्री सेल्सियस। हा प्रॉब्लम आपल्याला सॉल्व करायचा आहे। इथं आपण हिअर द थर्मोमेट्रिक प्रॉपर्टी पी इज रेजिस्टन्स कन्सिडर केलेला आहे। त्याचा रेजिस्टन्स किती चेंज झालेला आहे प्रत्येक टेम्परेचरला, तो थर्मोमेट्रिक प्रॉपर्टीमध्ये आपण त्या ठिकाणी स्टडी केलेलं आहे। त्यामुळे आपल्याला इक्वेशनमध्ये या ठिकाणी रेजिस्टन्स कन्सिडर करायचा आहे। आणि इथं आपल्याला दिलेल्या याच्यामध्ये आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी या ठिकाणी दिलेलं आहे टी आर इक्वल टू 100 N2 पी आर मायनस P1 डिवायडेड बाय P1 मायनस P2। हा फॉर्म्युला आपल्याला त्या ठिकाणी ॲक्च्युली यूज करावा लागेल। सी दिस प्रॉब्लम, हाऊ वी कॅन सॉल्व दिस बाय युझिंग दी या प्रॉब्लेममध्ये आपल्याला प्रॉपर्टी कशा पद्धतीनं सॉल्व करायचं आहे। एक्झाम्पल आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे, इथे पहा। सी दिस प्रॉब्लम, प्रॉब्लेम दिलेला आहे आपल्याला आईस आणि स्टीमचा प्रॉब्लेम आपण या ठिकाणी पाहिलेला आहे। प्रॉब्लेम सॉल्व करत असताना आपल्याला रेजिस्टन्स थर्मोमीटरचा रेजिस्टन्स दिलेला आहे 95.2, म्हणजे P1ची व्हॅल्यू 95.2 आणि P2ची व्हॅल्यू 138.6 ओहम दिलेला आहे आपल्याला। आणि त्या ठिकाणी आपल्याला पी आर रेजिस्टन्स प्रॉपर्टी आपल्याला काढायची आहे। टेम्परेचर टी आर दिलेलं आहे 27.6 डिग्री सेल्सिअस त्या ठिकाणी दिलेलं आहे। याच्यावरून आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे। प्रॉब्लेम सॉल्व करत असताना पा फॉर्म्युला आणि गिव्हन आपण काय दिलेलं आहे पी आर आपल्याला काढायचा आहे। त्यानंतर P1 दिलेलं आहे, P1 किती दिलेलं आहे 95.2 ओहम दिलेलं आहे, 95.2 ओहम दिलेलं आहे। इनिशियल प्रॉपर्टी आणि फायनल प्रॉपर्टी या ठिकाणी सांगितलेली आहे, 138.6 ओहम दिलेलं आहे, 138.6 ओहम। तुम्हाला टी आर दिलेलं आहे, टेम्परेचर किती दिलेलं आहे त्या ठिकाणी 27 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर। सी व्हॉट रेजिस्टन्स वुड बी ऑब्टेन इफ ऍक्च्युअल टेम्परेचर इज 27 डिग्री सेल्सियस। पी आर 27, बट व्हॉट दॅट प्रॉपर्टी ऑफ रेजिस्टन्स शुड बी चेंजेस ॲट 27.6 डिग्री सेल्सियस। 27.6 डिग्री सेल्सियसला त्याचे प्रॉपर्टी ऑफ रेजिस्टन्स किती असेल काढायचं आहे। लुक ॲट द इक्वेशन्स, टी आर इक्वल टू 100 पी आर मायनस P1 डिवायडेड बाय P2 मायनस P1 आपल्याला घ्यायचं आहे। हिअर टेम्परेचर कोइफिशियंट रेजिस्टन्स शुड बी चेंजेस ऍट द टेम्परेचर टी आर ला किती आहे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे। मग या ठिकाणी व्हॅल्यू आपण पुट करूया, पुट दिस व्हॅल्यू, टी आर इज 27 100, पी आर मायनस P1 इज 95.2, 95.2 ओहम दिलेला आहे। त्यानंतर P2 दिलेलं आहे 138.6 वजा मायनस P1 दिलेलं आहे 95.2, वजा बाकी करून घ्यायची। हा 100 काय होईल डिनॉमिनेटर मध्ये जाईल, 27/100 होईल। P आर मायनस 95.2 डिवायडेड बाय 138.6 मधून
95.2 गेले, 6 मधून 2 गेले, 4 राहिले, 8 मधून 5 गेले, 3 राहिले, 9, 13 मधून 9 गेले, 4 राहिले, म्हणजे 43.4 आलं. आता या ठिकाणी तिरपा गुणाकार करा, हा डिनॉमिनेटर मधला इकडे जाईल, म्हणजेच इक्वेशन काय होईल, 27 गुणिले 43.4 डिवाइडेड बाय 100, हा मायनस तिकडे जाऊन काय होईल, प्लस होईल, पी आर. आपल्याला पी आर काढता येईल, पी आर बरोबर हा इकडे जाईल 27 गुणिले 43.4 डिवाइडेड बाय 100. हे एका कंसामध्ये घेतलं, हे मायनस साईन आहे, मायनस तिकडे जाऊन काय होईल, प्लस होईल, प्लस 95.2 पी आर ला पी आर. आता आपल्याला 27 आणि 43 याचा लॉग काढावा लागेल, याचा गुणाकार करावा लागेल आणि याला 100 ने डिवाइड करावं लागेल. 100 ने डिवाइड करण्यापेक्षा 100 म्हणजे काय, 10 to the power 2, वर जाऊन काय होईल, -2, 10 to the power -2. मग आता आपल्याला लॉग कशाचा काढायचा आहे, 27 चा. 27 चा लॉग काय, 1.4314. त्यानंतर 43 चा 4 मध्ये त्याचा लॉग येईल 1.6375. याची बेरीज करायची आपल्याला, ऍडिशन करा, गुणाकार आहे, गुणाकारामध्ये काय होईल, याची बेरीज होईल, ऍडिशन. 4 आणि 5 9 7 आणि 8 3 आणि 3 6 6 आणि 4 10 0 2 आणि 1 3 3. मग आपल्याला अँटी लॉग कशाचा पाहायचा आहे, 3.0689 हा डिवाइडेड मधला मायनस होईल, 10 to the power -2 होईल, प्लस 95.2. आता याचा आपण या ठिकाणी लॉग काढलेला, अँटी लॉग काढलेला आहे. 06 चा 8 मध्ये 11 6 9 येईल आणि त्याचा मेन डिफरन्स 9 मध्ये बघायचा, 3 बेरीज करा, 9 3 काय होतील, 12. 12 ला 1 6 आणि 1 7 11 72. 10^-2 ला -200 आहे ना, याला डिवाइड केलं, 100 ने डिवाइड केलं तर काय होईल, 11.72 होईल, 11.72. अधिकला अधिक काय आलं, 95.2. याची बेरीज करा, 2 ला 2, हे 2 आणि 7, 7 आणि 2 किती झाले, 9. पॉइंटला पॉइंट 5 5 आणि 1 6 9 आणि 1 10, 106.92 आलं. पी आर किती आलं, 106.92 ओहम. म्हणजेच काय होईल, या टेम्परेचरला 27 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचरला रेजिस्टन्स किती असेल, त्या रेजिस्टन्सची प्रॉपर्टी पी आर किती असेल, पी आर इक्वल टू 106.92 ओहम ही त्या रेजिस्टन्सची काय असेल, प्रॉपर्टी असेल. तो रेजिस्टन्स 27 डिग्री सेल्सिअसला 106.92 ओहम एवढा त्या ठिकाणी होईल. अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक याच्या प्रॉपर्टी नुसार आपल्याला त्या ठिकाणी त्याची रेजिस्टन्स काढता येईल, त्याची लेंथ ऑफ कॉलम आपल्याला काढता येईल, त्या ठिकाणी चेंज झालेली प्रॉपर्टी, त्या टेम्परेचरला किती चेंज झालेली आहे, ती प्रॉपर्टी आपल्याला या प्रॉब्लेमद्वारे आपल्याला काय करता येते, सॉल्व्ह करता येते. आता नेक्स्ट पाहूया याच्यामध्ये, नेक्स्ट पार्ट आहे आता नेक्स्ट आर्टिकल मध्ये आपल्याला पाहायचं आहे की ऍब्सोल्यूट टेम्परेचर अँड आयडियल गॅस इक्वेशन आपल्याला पाहायचं. ऍब्सोल्यूट 0 आणि ऍब्सोल्यूट टेम्परेचर मध्ये आपण काय केलं की सर्वात प्रथम आपण व्हॉल्यूम आणि टेम्परेचर वेगवेगळे 3 प्रकारचे आपण गॅस या ठिकाणी कन्सिडर केले. या 3 गॅसचा आपण या ठिकाणी टेम्परेचर काउंट केलं, 0 डिग्री 100 200 याचा ग्राफ आपण प्लॉट केला व्हॉल्यूमचा. त्याचा आकारमान कसं कसं बदलत जाते, ज्या वेळेस आपण टेम्परेचर हाय टेम्परेचर वरून लो टेम्परेचर जाऊ तसं तसं त्याचं जे व्हॉल्यूम आहे, व्हॉल्यूम काय होईल, कमी 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 होत होत काय होईल, या पॉइंटला
पॉइंट या ठिकाणी दर्शवल्याप्रमाणे निगेटिव्ह टेम्परेचर होईल, निगेटिव्ह टेम्परेचर होईल -100 होईल, आणि या ठिकाणचा जो काही पॉइंट आहे हा पॉइंट -273 -273.15 या टेम्परेचरला येईल, आणि या टेम्परेचरला काय होईल की या ठिकाणी पदार्थाचं मास गॅस जे काही व्हॉल्यूम आहे ते व्हॉल्यूम काय होईल त्या ठिकाणी झिरो होईल, झिरो व्हॉल्यूम, व्हॉल्यूम झिरो केव्हा होईल तर या ठिकाणी -273.15 या ठिकाणी व्हॉल्यूम झिरो होईल. ऍक्च्युअली 0 डिग्री सेल्सिअसला कोणत्याही गॅसचं जे व्हॉल्यूम आहे हे झिरो झालेलं नाहीये. मग झिरो व्हॉल्यूम केव्हा होईल तर या पॉइंटला होईल, तो पॉइंट कोणता आहे -273.15. आपण तीन वेगवेगळ्या गॅस साठी आपण एक्सपेरिमेंट परफॉर्म केला आणि या एक्सपेरिमेंट वरून लक्षात आलं की त्याचं व्हॉल्यूम या ठिकाणी झिरो होते. त्याच पद्धतीने आपण काय केलेलं आहे की त्याचं प्रेशर केव्हा झिरो होईल, म्हणजे आपण या ठिकाणी दोन एक्सपेरिमेंट परफॉर्म केलेले आहेत. हिअर वी हॅव टू परफॉर्म टू डिफरंट एक्सपेरिमेंट. पहिल्यांदा आपण व्हॉल्यूम पाहिलेला आहे, गॅसचा व्हॉल्यूम या ठिकाणी केव्हा कमी होतो आणि गॅसचं प्रेशर केव्हा कमी होतो. आता हा झाला व्हॉल्यूमचा प्रकार, आपण त्या ठिकाणी पाहिलेला व्हॉल्यूम कशा पद्धतीने चेंज होईल हे आपण त्या एक्सपेरिमेंट वरून आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. काय पाहिलेलं आहे, एक्सपेरिमेंट कॅरीड आउट हिअर, सी दिस एक्सपेरिमेंट शुड बी कॅरीड आउट, दिस एक्सपेरिमेंट शुड बी कॅरीड आउट. आपण ॲब्सोल्यूट टेम्परेचर आणि आयडियल गॅस इक्वेशनमध्ये एक्सपेरिमेंट्स कॅरीड आउट विथ गॅस ॲट लो डेन्सिटी इंडिकेट दॅट व्हाईल प्रेशर इज हेल्ड कॉन्स्टंट द व्हॉल्यूम ऑफ गिवन क्वांटिटी ऑफ गॅस, व्हॉल्यूम ऑफ गॅस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर. हा गॅसचा काय आहे, गॅसचं लो आहे, लॉज आहेत, लॉज ऑफ आयडियल गॅस. त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की जर का गॅसचं व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर ॲट कॉन्स्टंट प्रेशर, मग या ठिकाणी जर का प्रेशर कॉन्स्टंट असेल तर त्या ठिकाणी आपल्याला हे इक्वेशन लिहिता येईल. सिमिलरली आपल्याला काय करता येते, इफ द व्हॉल्यूम ऑफ अ गिव्हन क्वांटिटी ऑफ गॅस इज कॉन्स्टंट, जर का त्याचं व्हॉल्यूम जर का कॉन्स्टंट असेल एखाद्या गॅसचं तर प्रेशर ऑफ अ गॅस काय होईल, प्रेशर ऑफ अ गॅस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर असेल, मेजर्ड इन डिग्री सेल्सिअसमध्ये असेल. आणि हे दीज रिलेशन्स आर ग्राफिकली शोन, ग्राफिकली आपल्याला दाखवता येईल. 7.1 इक्वेशन आताच जे तुम्हाला या ठिकाणी सांगितलं की आपण तीन वेगवेगळ्या प्रकारचे गॅस कन्सिडर केलेले आहेत आणि त्याचं व्हॉल्यूम काय होईल -273.15 ज्या ठिकाणी होईल त्या ठिकाणी काय असेल, त्या गॅसचं तीनही गॅसचं व्हॉल्यूम काय होईल, झिरो व्हॉल्यूम होईल. आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे त्या ठिकाणी झिरो व्हॉल्यूम होईल. आणि परत हेच आपण एक्सपेरिमेंट परफॉर्म केला ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रेशरसाठी आपण त्या ठिकाणी केला तर आपल्याला मॅथमॅटिकल रिलेशन्स काय मिळेल या ठिकाणी, पी व्ही इज प्रपोर्शनल टू टी. काय लक्षात येईल याच्यावरून, पी व्ही इक्वल टू प्रपोर्शनल टू टी. का खालच्या याच्यामध्ये पी व्ही प्रपोर्शनल टू टी सी, म्हणजेच व्हॉल्यूम टेम्परेचर ऑर प्रेशर टेम्परेचर ग्राफ या ठिकाणी खालच्या ठिकाणी इथं दाखवल्याप्रमाणे व्हॉल्यूम टेम्परेचर आणि ग्राफ या ठिकाणचा व्हॉल्यूम आणि टेम्परेचर आणि प्रेशर आणि टेम्परेचर हे दोन्हीही ग्राफ काय होईल या ठिकाणी दाखवल्याप्रमाणे दोन्ही ग्राफ आपल्याला एक्स आणि वाय ॲक्सिसवर आपण त्या ठिकाणी पाहिलेले आहेत. आणि त्या ठिकाणी लक्षात येईल की -273.15 झालं म्हणजे त्याचं व्हॉल्यूम कमी होईल आणि गॅसचं प्रेशरसुद्धा त्या ठिकाणी कमी होईल. ज्या ठिकाणी हे ज्या पॉइंटला
या पॉइंटला काय होईल, व्हॉल्यूम झिरो होईल. तसंच आपण त्याचा ग्राफ, सिमिलर ग्राफ प्लॉट केला, याच ग्राफ मध्ये आपण प्लॉट केला, तर या ठिकाणी 100 असेल, इथे 200 असेल, या ठिकाणी -100 आणि इथं 273.15 असेल. तीन वेगवेगळे आपण या ठिकाणी गॅस कन्सिडर केलेले होते. या तीनही गॅस मध्ये इथं वाय ऍक्सिस ला आपण प्रेशर कन्सिडर केलं, या ठिकाणी प्रेशर आणि या ठिकाणी टेम्परेचर डिग्री सेल्सिअस मध्ये, डिग्री सेल्सिअस मध्ये टेम्परेचर कन्सिडर केलं. हे दोन्ही ग्राफ, या दोन्ही ग्राफ मध्ये आपण अनुक्रमे एक्सपेरिमेंटली परफॉर्म केलं. आपण तीन वेगवेगळे गॅस 1, गॅस 2, आणि गॅस नंबर 3, या तीन दोनही केस मध्ये काय होईल की निगेटिव्ह टेम्परेचरला या ठिकाणी टोटल प्रेशर रिमेन्स झिरो आणि टोटल प्रेशर व्हॉल्यूम रिमेन्स झिरो. या ठिकाणी म्हणजे आपल्याला काय सांगता येईल, पी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टी, आणि दुसरं काय सांगता येते, व्हॉल्यूम ऑफ गॅस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर. याला आपण इक्वेशन नंबर 1 दिलं, याला इक्वेशन नंबर 2. पहिल्या याच्यावरून व्ही इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टी, आणि याच्यावरून काय लक्षात येईल, पी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर डिग्री सेल्सिअस, डिग्री सेल्सिअस टेम्परेचर. एक आणि दोन वरून काय लिहिता येते, फ्रॉम वन अँड टू, फ्रॉम वन अँड टू काय लिहिता येते, पी व्ही प्रपोर्शनल टू टी सी, प्रेशर व्हॉल्यूम ऑफ अ गॅस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर. टेम्परेचर वर अवलंबून आहे. जर या ठिकाणी हे टेम्परेचर वर अवलंबून असेल तर कोणत्या ठिकाणी काय होईल, तीनही गॅस ज्या ठिकाणी झिरो होती, प्रेशर आणि व्हॉल्यूम त्याचं झिरो होईल, त्याला आपण ऍब्सोल्यूट झिरो स्केल म्हणतो. दिस इज कॉल्ड ऍब्सोल्यूट झिरो स्केल. ऍब्सोल्यूट झिरो हा ऍब्सोल्यूट झिरो स्केल नाही, कारण हा डिग्री सेल्सिअसचा झिरो स्केल आहे. हा कोणता स्केल झाला, डिग्री सेल्सिअसचा झिरो स्केल. हा झिरो डिग्री सेल्सिअस आहे. मग हा झिरो डिग्री सेल्सिअस जो आहे, हा झिरो डिग्री सेल्सिअस ऍक्च्युअली ऍब्सोल्यूट झिरो नाहीये. ऍब्सोल्यूट झिरो केव्हा होईल, तर या दोन मॅथमॅटिकली आपल्याला काय सांगता येते, दिस मॅथमॅटिकल रिलेशन्स परफॉर्म. व्हॉट दिस ऍक्च्युअली रिलेशन्स, प्रेशर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर. मग आपण प्रेशर एवढं डिक्रीज करत गेलो की एका पॉइंट मध्ये काय होईल की त्या ठिकाणचं प्रेशर झिरो होऊन जाईल, आणि प्रेशर झिरो ज्या पॉइंटला झालं हा काय असेल, -273.15 हा टेम्परेचर असेल. म्हणजे या ठिकाणी हा जो झिरो आहे हा ऍक्च्युअल झिरो डिग्री सेल्सिअस नाही. झिरो डिग्री सेल्सिअस म्हणजेच काय असेल, की ज्या ठिकाणी प्रेशर आणि व्हॉल्यूम, हा प्रेशर, गॅसचा प्रेशर आणि गॅसचं व्हॉल्यूम त्या ठिकाणी झिरो येईल. म्हणजे या ठिकाणी प्रेशर आणि व्हॉल्यूम झिरो येते. यस, दिस झिरो प्रेशर ऍट -273.15, हियर झिरो व्हॉल्यूम ऍट -273.15. फ्रॉम वन अँड टू वी से दॅट मॅथमॅटिकली पी व्ही इज प्रपोर्शनल टू टी सी. आपण त्या दोनही ग्राफ वरून असं आपल्याला लक्षात येईल की प्रेशर आणि व्हॉल्यूम ज्या ठिकाणी झिरो झालं, म्हणजेच याचा अर्थ काय सांगता येईल की त्या मटेरियलचं जे काही मास आहे ते मास झिरो, व्हॉल्यूम झिरो म्हणजे त्याचं मास झिरो झालं, आणि प्रेशर नेग्लिजिबल झालं म्हणजे तो मासिव पार्ट जो आहे गॅसचा तो काय झाला, त्या ठिकाणी त्याचं मास कम्प्लिटली झिरो झालं. त्या पॉइंटला आपण ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर असं आपण त्या ठिकाणी म्हणतो.
दिस इज कॉल्ड एब्सोल्यूट झीरो स्केल किंवा एब्सोल्यूट झीरो टेम्परेचर। पा या ठिकाणी काय इथे काय दिलेलं आहे पा, एक याच्यामध्ये द ॲब्सोल्यूट स्केल ऑफ टेम्परेचर इज सो टर्म सिन्स इट इज बेस ऑन द प्रॉपर्टीज ऑफ ॲन आयडियल गॅस। आयडियल गॅसच्या प्रॉपर्टीवर अवलंबून आहे। आपण आयडियल गॅसची प्रॉपर्टी त्या ठिकाणी पाहिलेली आहे, पी प्रेशर आणि व्हॉल्यूम आपण मॅथमॅटिकली त्या ठिकाणी फॉर्म केलेला आहे। प्रेशर आणि त्या ठिकाणी गॅसचं आपण प्रेशर आणि व्हॉल्यूम आपण त्या ठिकाणी एक्सप्रेस केलेलं आहे। काय एक्सप्रेस केलेलं आहे, पी व्ही या ठिकाणी पी व्ही इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर आपण मॅथमॅटिकली परफॉर्म केलेलं आहे। पुस्तकामध्ये त्या ठिकाणी दिलेलं आहे, पी व्ही इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टी सी। म्हणजेच आपल्याला या ठिकाणी सांगता येईल इक्वल टेम्परेचर इन्क्रीजेस कॉज इक्वल व्हॉल्यूम ऑर प्रेशर इन्क्रीजेस। म्हणजे त्याच्यामध्ये काय होईल, प्रेशर किंवा व्हॉल्यूम काय होईल इक्वली त्या ठिकाणी इन्क्रीज होईल किंवा डिक्रीज होईल। द सिमिलर थर्मल बिहेवियर ऑफ ऑल गॅस सजेस्टेड, म्हणजेच याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की कॉन्स्टंट व्हॉल्यूम गॅस, म्हणजे या ठिकाणी वी यूज टू मेजर द रिलेशन ऑफ गॅस कॅन बी यूज टू मेजर टेम्परेचर इन ए कॉन्स्टंट व्हॉल्यूम गॅस थर्मोमीटर इन टर्म्स ऑफ प्रेशर ऑफ अ गॅस, आपल्याला त्या ठिकाणी मेजरमेंट करता येते। इट मे बी नोटेड दॅट द लाईन डू नॉट पास थ्रू द ओरिजिन। पा या ठिकाणची लाईन ओरिजिनमधून पास झालेली नाही, आणि ओरिजिनमधून पास झाली असेल तर त्या ठिकाणी झिरो झिरो आपल्याला सांगता येते, त्यामुळे तो कुठे गेलेला आहे, मायनसकडे त्या ठिकाणी कंटिन्युअस चेंज झालेला आहे, त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणचा पॉईंट्स काय सांगता येते। द स्ट्रेट लाईन हॅव डिफरंट स्लोप्स फॉर डिफरंट गॅस, वेगवेगळ्या गॅससाठी आपल्याला त्या ठिकाणी वेगवेगळा स्लोप आपल्याला वरच्याप्रमाणे या पद्धतीनं हा स्लोप आपल्याला वेगवेगळ्या लाईनचा वेगवेगळा स्लोप स्ट्रेट लाईन या ठिकाणी दिसते पा, इंडिकेट केलेली ही जी काही स्ट्रेट लाईन आहे याचा स्लोप वेगळा आहे, याचा स्लोप वेगळा आहे, याचा स्लोप वेगळा आहे, आणि तो शेवटी कुठं आलेला, -273.15 या ठिकाणी तो आलेला आहे। त्यामुळे आपल्याला या ठिकाणी या दोन्ही स्केलवरून असं लक्षात येते की आपल्याला त्या ठिकाणी प्रेशर व्हॉल्यूम मॅथमॅटिकली इक्वेशन्स आपल्याला त्या ठिकाणी परफॉर्म करता येते। पी व्ही प्रपोर्शनल टू टी सी, आयडियल गॅस इक्वेशन्स आपल्याला काढता येईल, पी व्ही इक्वल टू एन आर टी, तीनही गॅस लॉवरून आपल्याला ते इक्वेशन्स काढता येईल। आणि याच्यावरून आपल्याला लक्षात आलं की या ठिकाणी 273.1516 डिग्री केल्विन किंवा या ठिकाणी 156 आहे, 156 इज नियरली इक्वल टू 16 आपण त्या ठिकाणी कन्सिडर केलेला आहे, -273.16 या ठिकाणी कन्सिडर करतो, त्यालाच आपण केल्विन स्केल मधला काय म्हणतो आपण, ऍक्च्युअल केल्विनचा झिरोत स्केल म्हणतो। पण केल्विन काय केलेलं आहे की ऍक्च्युअली दिस इज नॉट अ झिरो डिग्री सेल्सिअस, सो दॅट दिस पॉइंट इज करेक्टेड बाय द केल्विन। केल्विन काय केलं की या ठिकाणचा जो काय पॉइंट आहे, दिस पॉइंट शुड बी द ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर, सो दिस पॉइंट इज कॉल्ड केल्विन्स झिरो। केल्विनच्या स्केल मधला हा काय असेल, झिरो डिग्री सेल्सिअस पॉइंट आहे, झिरो डिग्री केल्विन, यालाच काय म्हणतो, हा जो पॉइंट आलेला आहे -273.156 इज नियरली 273.16 केल्विन जो आलेला आहे, हा केल्विनचा स्केल मधला ऍक्च्युअल झिरो स्केल आहे, म्हणून त्या स्केलला आपण ऍब्सोल्यूट झिरो स्केल म्हणतो। आणि हा स्केल आपण एक्सपेरिमेंट परफॉर्म करून त्या ठिकाणी लक्षात आलेला आहे की प्रेशर डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर, व्हॉल्यूम डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर, ऍज वी डिक्रीजेस द टेम्परेचर
the slope of 3 different gas does not pass through the origin, and it will be pass near to the origin, and they are at a particular point. या एका पर्टिक्युलर पॉइंट मध्ये येईल. मग हे आपण पॉइंट कसा काढायचा, स्लोप घेतला, हा स्लोप या ठिकाणी इथपर्यंत तो जो ग्राफ आला, त्यानंतर आपण तो ग्राफ एक्सटेंड केला आणि तो निगेटिव्ह वाय ऍक्सिसला ज्या ठिकाणी एकत्र आलेला आहे, इंटरसेक्ट झालेला आहे, तो पॉइंट आपण कन्सिडर केला, आणि तो पॉइंट म्हणजेच काय असेल, ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर. तेच आपण व्हॉल्यूम आणि प्रेशर या दोनही ग्राफ साठी आपण तोच पॉइंट आपण त्या ठिकाणी कन्सिडर केलेला होता, आणि त्यालाच केल्विन स्केल, मॉडरेट द स्केल, अँड दॅट मॉडरेटेड स्केल इज 0 डिग्री केल्विन, यालाच आपण 0 डिग्री केल्विन स्केल असं म्हणतो या इक्वेशनला. मग याच्यावरून आपल्याला 3 डिफरंट रिलेशन्स आपल्याला त्याच्यावरून लक्षात आलेलं आहे की साइज ऑफ 1 केल्विन, 1 केल्विन म्हणजे किती असेल, 1 डिवाइडेड बाय 273.16 एवढं त्या ठिकाणी केल्विन स्केल असेल. म्हणजे द झिरोथ ऑफ दिस स्केल इज आयडियली द लोवेस्ट टेम्परेचर आहे, तो आयडियली तो लोवेस्ट टेम्परेचर किती आहे, 273.15 डिग्री सेल्सिअस एवढा त्या ठिकाणचा स्केल असेल. तर त्या ठिकाणी छोटासा स्केल त्या ठिकाणी असेल, तर केल्विन स्केलची साईज किती असेल, 1 डिवाइडेड बाय 273.15 एवढा त्या ठिकाणी असेल. आणि हा कसाचा आहे, हा ट्रिपल पॉइंट ऑफ वॉटर या ठिकाणी आपण कन्सिडर केलेला आहे, त्या ठिकाणचा ॲटमॉस्फेरिक प्रेशर कन्सिडर केलेला आहे, 6.11 × 10⁻². या ठिकाणी ट्रिपल पॉइंट ऑफ वॉटर कन्सिडर केला, आणि ट्रिपल पॉइंट ऑफ वॉटर विच इज नियरली इक्वल टू 273.16. म्हणजे या ठिकाणी आयडियली वी हॅव टू प्लॉटिंग दिस ग्राफ एक्सपेरिमेंटली अँड दिस ऍब्सोल्यूट स्केल केल्विन स्केल नियरली इक्वल टू 273.16 डिग्री केल्विन. या ठिकाणी त्याचा ऍब्सोल्यूट स्केल आपण त्या ठिकाणी कन्सिडर केलेला आहे. हा ऍब्सोल्यूट स्केल म्हणजेच काय असेल, तर डिग्री सेल्सिअस मधला स्केल काय असेल, ट्रिपल पॉइंट ऑफ वॉटर किती असेल, ट्रिपल पॉइंट ऑफ वॉटर इज 0.01 डिग्री सेल्सिअस असेल, अँड नॉट 0, हा 0 त्या ठिकाणी नसेल, तर हा किती असेल, 0.01 डिग्री सेल्सिअस त्या ठिकाणी असेल डिग्री सेल्सिअस स्केल मध्ये. म्हणजे हा आयडियली तो 0 ऍब्सोल्यूट 0 टेम्परेचर नाही. पा या ठिकाणी दिलेलं वेगवेगळ्या 3 कंपॅरिझन स्केल मध्ये दिलेल्या वेगवेगळ्या 3 कंपॅरिझन स्केल दिलेला आहे, डिग्री केल्विन स्केल, ऍब्सोल्यूट टेम्परेचर. या ठिकाणी स्टीम पॉइंट दिलेलं आहे 373.15 केल्विन, आणि 273.16 आईस पॉइंट येतो, आणि ऍब्सोल्यूट 0 या ठिकाणी दाखवलेला आहे पहिल्या स्केलमध्ये. दुसऱ्या स्केलमध्ये डिग्री सेल्सिअसमध्ये या ठिकाणी -273, इथं 0.01, 36.9 आणि 100 डिग्री सेल्सिअस दाखवलं. इकडं फॅरेनहाईटचं दाखवलं, फॅरेनहाईट काय येईल, -459.67 आणि 32.07, 98.4, 212.00 फॅरेनहाईट. मग या तिघांचं रिलेशन या ठिकाणी लिहिता येईल, TC = TC/100=TF-32/180=TK-273.15/100.
या स्केलच्या साहाय्याने तिघांमधलं रिलेशन्स आपल्याला त्या ठिकाणी काय करता येईल, कॅल्क्युलेट करता येईल. दिस इज द रिलेशन, सी दॅट रिलेशन. नेक्स्ट वी हॅव टू सॉल्व दी प्रॉब्लम्स.